रामटेक येथे 23 फेब्रुवारीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भीय शिबिराचे आयोजन केले गेले आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न होणार असून पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार माननीय भास्कर जाधव यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत आयोजकांकडून देण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्व विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या रामटेक येथे पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय शिबिर आयोजित केलेलं आहे. आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रकाशवाद समन्वयक यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाचा सक्सेस करण्यासाठी आम्ही आज सर्व आमचे गुडबोले आहेत, आमचे शिल्पाताई आहे, आपले उमेरियाजी या सर्व पदाधिकारी आज पत्र परिषदेला उपस्थित आहेत. मित्रांनो, ह्या शिबिराच्या माध्यमातून आमच्या नागपूरचे चंद्रकांत वानखेडे जे लेखक आहेत, साहित्यिक आहेत, चिंतक आहेत आणि विद्वान आहेत, त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयावर ते मार्गदर्शन करतील. सहकार क्षेत्रातून आमचे तंत्र आणि त्या माध्यमातून सहकार चळवळीतून कसं शिवसेना उभं करता येईल, शिवसेना कशी मजबूत करतील असे खोपडे साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार. प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कशी आहे, का शिवसेनेची निर्मिती झाली ह्या विषयावर मुंबईतून आमचे परब साहेब येणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत. हे सकाळी 8 वाजतापासून तर सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आणि सुरुवातीला आमचा ध्वजारोहण होईल. गड मंदिरावर दर्शन कार्यकर्त्यांचे होऊन नेत्याचे दर्शन करून येतील आणि त्यानंतर मग आम्ही नोंदणी करून 9 वाजता आम्ही हा कार्यक्रमाला सुरुवात करू.